नमस्कार, मी तन्मयी मेंदळे. दिनमान न्यूजमध्ये आपले स्वागत. आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. एक नजर हेडलाईन्सवर. गडप्रेमी करतात किल्ल्यांचं संवर्धन आणि स्वच्छता. पीक विमा मिळवण्यासाठी सर्व शेतकरी रस्त्यावर. तांत्रिक अडचणीमुळे चुकीच्या खात्यात केले पैसे जमा. आंबेगाव परिसरात उसाच्या शेतीला आग, मोठ्या प्रमाणात झाले नुकसान. स्वामी समर्थ अन्नकोट मंडई पुणे येथे परदेशी भाविकांनी लावली हजेरी. भाविकांनी दिली अन्नकोटाला देणगी. प्राचीन गडकिल्ल्यांवर सध्या सरकारचं लक्ष नसल्याचं दिसतंय. संवर्धन करणं दूर तर साधं गडकिल्ल्यांची साफसफाई करणं देखील सरकारची यंत्रणांना वेळ नाही आहे. तर दुर्गप्रेमी मात्र सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता आजही गडकिल्ल्यांच्या कल्याणासाठी शाबूत ठेवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. किल्ले परिसरात झाडे झुडपे वाढली आहेत. स्थानिक पातळीवर प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मात्र आज काही गडप्रेमी आहेत या किल्ल्यांच्या संवर्धन आणि साफसफाईच्या मागे लागले आहेत आणि स्वतः झटत आहेत. किल्ले अभ्यास समिती केवळेगाव यांच्या वतीने कठीण गड म्हणजे तुंग किल्ल्यावर साफसफाई केली. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करत गणेश मंदिराजवळील उंच वाढलेले गवत, झाडे झुडपे कापून किल्ल्यावर इमारतीचे अवशेष, ज्या आजूबाजूचा परिसर, दरवाजा, बुरजावर वाढलेली झुडपे काढून महादरवाजा साफ केला. किल्ले अभ्यास समिती महिन्यातून 2 वेळा वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन स्वच्छता मोहीम राबवतात. यामुळे शिवकालीन गडांचे सौंदर्य खुलून दिसते. तर सरकारी यंत्रणांनी देखील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावे अशी मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे. 2018 खरीप पीक विमा न मिळालेल्या वंचित शेतकऱ्यांना पीक मिळावे यासाठी आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांचा पीक विमा न मिळाल्याने सर्व शेतकरी महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा कमिटीमार्फत विमा ऑफिसच्या बाहेर बेमुदत आंदोलन करत आहेत. या आंदोलनामध्ये 300 शेतकऱ्यांचा समावेश होता. बँका कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे विम्याची रक्कम चुकीच्या खात्यात जमा केली असल्याचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी सांगितले. बीड जिल्ह्यामधल्या सर्व शेतकरी जे आम्ही सहभागी झालो आहे त्याचा मुख्य मुद्दा असा आहे की मागच्या 2018 जो खरीपाचा पीक विमा आहे ह्या विमा जो मंजूर झालेला आहे, जो शेतकऱ्यांना विमा लागलेला आहे, त्या विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे. आणि ही विम्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकरी बीड जिल्ह्याच्या पातळीवर तहसील ऑफिस असेल, कृषी ऑफिस असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय असेल किंवा जिल्ह्याचा विमा ऑफिस असेल या ठिकाणी मागच्या 6 महिन्यापासून हा संघर्ष करतोय. परंतु ह्या विमा कंपनीनं अद्यापही विम्याची रक्कम दिलेली नाही आहे आणि म्हणून ह्या मागणीला घेऊन या विमा कंपनीकडे आज जवळपास 300 शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. हे शेतकऱ्यांची मागणीच एवढी आहे की ज्या मेहनतीमधून आम्ही ह्या विम्याची रक्कम भरलेली आहे, मागच्या 3 वर्षापासून दुष्काळाच्या खाईमध्ये आम्ही जगतोय. यावर्षी कसा तरी पाऊस पडलेला आहे, तोही पाऊस अतिवृष्टी झालेली आहे ज्याच्यामुळं पूर्ण पीक गेलेलं आहे. शेतकरी अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याच्या हक्काचा पीक विमा जो मिळालेला आहे तो पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा करा, अन्यथा आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही. ह्या मागणीला घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आत्ता आमची चर्चा झालेली आहे. त्यांनी आलेल्या शेतकऱ्यांचं करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे पण या आश्वासनावर आम्ही उठणार नाहीत. कदाचित उद्यापर्यंतही किंवा जोपर्यंत आमचा पीक विम्याचा SMS आमच्या अकाउंटचा येणार नाही तोपर्यंत आम्ही हे सत्याग्रहाचं आंदोलन चालू ठेवणार आहोत. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर इथे आनंदराव गणपतराव हिंगे आणि यशवंत शंकर वळसे यांच्या उसाला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले. निरगुडसर येथील आनंदराव हिंगे व यशवंतराव वळसे यांच्या शेतातील उभ्या असणाऱ्या उसाला अचानक मोठ्या प्रमाणावर आग लागली असून आगीचे कारण अद्याप समजले नाही. मात्र वसंत हिंगे, बाळासाहेब नवले, संतोष हिंगे, भाऊसाहेब वळसे पाटील, रोहितदास वळसे, संतोष वळसे, गणेश वळसे यांनी मोठ्या शर्तीने आग विझवण्याचा प्रयत्न करून देखील आग आटोक्यात आली नाही. आनंदराव हिंगे यांचा 62 गुंठे ऊस होता, यशवंत वळसे यांचा 30 गुंठे ऊस होता.
स्वामी समर्थ मंदिर मंडई येथे परदेशी भाविकांनी गर्दी केली आणि भेट दिली। यामध्ये त्यांनी स्वामी समर्थांचा जप करत सर्वांची मने जिंकली आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वामी राज माझी माऊली अशा जयघोषात परदेशी भाविकांनी मंडई येथील परिसर दणाणून सोडला। यावेळी स्वामी समर्थ मंदिर मठ याचे सर्व पदाधिकारी आणि भाविक यांनी गर्दी केली होती। श्री स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त काही सतीश शेठ धोंडीबा मिसाळ प्रतिष्ठान व समर्थ व्यापारी संघटना मंडई यांच्या वतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे अन्नकोट कार्यक्रम गेली 25 वर्षे करण्यात येत आहे। दरवर्षी कमीत कमी 50 ते 60 हजार भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत। बाप्पाच्या भोवती विविध प्रकारच्या फळांची आणि भाज्यांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि मिठाई फळांचा तिखट गोड पदार्थांपासून वेगवेगळ्या पदार्थांचा दगडूशेठ मंदिरात अन्नकोट मांडण्यात आला। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 127व्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता। तब्बल 521 अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले। ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले। या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून ससून रुग्णालयात आणि मंदिरात भक्तांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। एक नजर हेडलाईन्सवर। किल्ल्यांचं संवर्धन आणि स्वच्छता, पीक विमा मिळवण्यासाठी सर्व शेतकरी रस्त्यावर, तांत्रिक अडचणीमुळे चुकीच्या खात्यात केले पैसे जमा, आंबेगाव परिसरात ऊसाच्या शेतीला आग, मोठ्या प्रमाणात झाले नुकसान, स्वामी समर्थ अन्नकोट मंडई पुणे येथे परदेशी भाविकांनी लावली हजेरी, भाविकांनी दिली अन्नकोटाला देणगी। याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले, पण तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।